एवरीवन, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे इशिता साने. मी ॲक्च्युली आहे एक यूट्यूबर. माझं चॅनल आहे फूड अँड लाईफस्टाईल विथ इशिता साने. तुम्ही मला खूप लोक पहिल्यांदा बघत असतील. प्लीज माझी मराठी ना थोडी इकडे तिकडे आहे, सो आय ट्राय टू शूट इन मराठी, हिंदी अँड इंग्लिश, म्हणजे सगळ्यांना समजेल नीट असं. तर आज आम्ही आलो आहोत खेडला, आमच्या दादाचे घरी, समीर दादाचे घरी. आम्ही बेसिकली मुंबईला बिलॉंग करतो, विरारला राहतो. आणि माझा यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर मी व्लॉग्स बनवते, ट्रॅव्हलिंग व्लॉग्स बनवते, रेसिपीज शेअर करते. आमचे जे स्पेशल रेसिपी असतात, महाराष्ट्रन रेसिपी असतात, ते शेअर करते. तर माझं चॅनलचं लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही इंटरेस्ट असाल तर ते क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकतात. आणि आज आम्ही स्पेशली इकडे आलो आहे समीर दादाच्या घरी. हे मागे तुम्हाला दिसतं आहे ते दादाचं घर आहे. अँड आम्ही आज मोगा पार्टी करणार आहोत. तर मी हा स्पेशल ब्लॉग त्याच्यासाठी शूट करते की बेसिकली मोगा काय असतं, त्याच्यात काय काय ॲड करतात पदार्थ, कसं ते बनवलं जातं, त्याची प्राइसिंग कशी आहे तुम्हाला. तर हे आहे आमचे समीर दादा, समीर खेडेकर. ह्यांचा हा पूर्ण मोगाचा सेटअप आहे. आता आपल्याला किती वर्ष झाले दादा हे करत? 15 वर्षापासून आपण करतोय. आणि हे सीझन वाईज असतं की कधी पण अवेलेबल असतं? सीझन ना, बेसिकली तुम्हाला डिसेंबर, जॅन आणि फेबमध्ये भेटणार, कारण त्याच्यात जे पदार्थ यूज होतात ते सीझन वाईजच अवेलेबल असतं. आणि आपण ऑर्डरवर पण घेतो ना. आता जस्ट एक ऑर्डर गेला आहे ना मोग्याचं. आत्ताच एक ऑर्डर गेला आहे. आणि आपण जाऊया आतमध्ये, सगळ्यांना दाखवूया आपण मोगा कसं बनवतो आणि कशी लागते मोग्याचं, टेस्ट पण सांगूया. चला जाऊया. तो ये दादा का स्पेशली बोर्ड बना है जिसपे लिखा है, देखिए, साई कृपा इन होटल और मोगा स्पेशल. नीचे लिखा है, देखिए, मोगा स्पेशलिस्ट. और यहाँ पे दादा का दोनों नंबर है. आप चाहिए तो स्क्रीन को पॉज करके भी इसका नंबर सेव कर सकते हो आपके मोबाइल में. आप उनको कांटेक्ट भी कर सकते हो. तो यहाँ पे ये पूरा प्रिपेरेशन हो चुका है. इसको हेला काय म्हणतात, हंडी ना, हे ज्याच्यात मडक नॉर्मल मडका, ये मार्केट में इजिली अवेलेबल होता है. तर ह्याच्यात काय काय ॲड करणार आपण दादा? पावट्याचे शेंगा, अंडी, चिकन, मका, बटाटा आणि रताळ. आणि रताळ हे बटाट्यामध्ये काय मसाला ऍड केलाय? तिखट मसाला. अच्छा, उसको चार पीस मतलब करके उसमें मीट मसाला ऍड करके फिर इसको बनाएंगे. मग आता ह्याला सगळं ह्याच्यात फिल करणार. तो यहाँ पे स्वीट पोटैटो को भी कट करके रखा है. अभी इसमें सब ये ऐड होने वाला है. तो फर्स्ट लेयर अपन काय लावणार? पहिला ओवा आणि मीठ. अच्छा, फर्स्ट लेयर ओवा टाकायचं आणि नंतर मीठ. हा आपला नॉर्मल मीठ आहे की ते खडी मीठ आहे? अच्छा, तो पहिले इसमें ओवा डाला और उसके ऊपर जो जाडा वाला नमक आता है ना वो डालाय. आता हे पावटे ना, हे सगळं ऍड करायचं, पावटेचे शेंगा. हे जे चिकन टाकले ना ह्याला चांगलं धुवून मसाला लावून ॲटलीस्ट 3 तास तरी मॅरिनेट करतात, म्हणजे त्याला चांगलं ते मसाला कोट होतो. आणि आता आपण काय ऍड करणार? आता आपण बटाटे लावणार साईडने. बटाटा लावणार साईडने? साईडला बटाटा लावणार ना. साईडने मका लावणार. आता हे जे मका आहे ना ते ऍड करतायत स्वीट कॉर्न, त्याला असं पीसेस केलंय आणि ते पण साईडला बटाट्याच्या बाजूला आपण प्लेस करतोय. आता मध्ये अंड हे कच्चं अंड आहे, बॉईल नाही केलेलं आहे, कच्चं अंड आहे. त्याला चांगलं असं वॉश करून ठेवलं आहे आणि मग ते असं सेंटरला प्लेस करायचं, म्हणजे त्याला प्रॉपर हीट भेटेल शिजायला. तर ह्याच्यात आता सध्या 9 अंडी फिट झालेत बरोबर. आणि परत त्याच्यावर रताळ, मका आणि बटाटा ते प्लेस केलं आहे. आता लास्टला हे जे पावटे आहेत ना ते परत टाकून त्याला क्लोज करायचं आहे, पॅक करून टाकायचं आहे. म्हणजे त्याला चांगलं जे स्टीम असेल ना ते मधल्या मध्ये स्टीम भेटेल आणि चांगलं तो चिकन आणि जे अंडं आहे ना बटाटा रताळी ते चांगलं एकदम शिजून येईल. परत थोडंसं मीठ आणि ओवा. त्याला फायनल पॅकिंग चालू आहे. हे ॲक्च्युली आहे भांबरुडीचा पाळा ना, पत्ता आहे, उससे इसको पूरा पॅक कर रहे. तो ये पूरा भी फायनल रेडी हो चुका है. अभी इसको कुक करने के लिए रख देंगे. तो यहाँ पे अभी इसको पकाने के लिए रखेंगे. तो ये नीचे जो है उसको पेंडा बोलते हैं, उसके ऊपर ही ऐसा उल्टा रखा जाता है
इसको सीधा रख के नहीं कुक करते। ये देखिए कितना सारा लाया है। अरे है क्या है, शेनी है। अच्छा शेनी सुको जलाने के लिए, तो इससे बहुत अच्छे से उसको स्टीम वगैरह, सोस ऑफ बर्निंग, बर्निंग सोस जे पण आपण बोलू शकतो, हैनी पैक करायचं। खूप मेहनतीचं काम आहे बाबा, है ना। खायला एवढं टेस्टी आहे पण मेहनत केवढी आहे। यहाँ पर ऑलरेडी एक मोगा रेडी हो चुका था जो ऑर्डर का था दादा का, वो ऑलरेडी अभी जस्ट लेके गए गरम गरम एकदम। तो यहाँ पे अभी ये सेकेंड बन रहा है। इधर साइड से उसको पूरा अच्छे से पैक किया है ताकि उसको चारों बाजू से ना अच्छे से पूरा ऐसा स्टीम लगे। ये देखिए अभी उसको चारों बाजू से ना स्टीम प्रॉपर लगेगा। आणि मग असं पॅक करायचं। रेडी नाव, अभी बस कुछ नहीं करना है, माचिस आपको बीच में डाल देना है, वो अपना काम अपने आप कर लेगा। आणि वहीं याला शिजायला किती टाइम लागतो? डेढ़ घंटा ये ऐसे ही इसमें ही पक जाएगा पूरा। अच्छा अभी इसको प्रॉपर 1.5 आवर लगेगा कुक होने के लिए। दादा ना ऐसा मोगा का ऑर्डर लेते हैं, तो यहाँ पे मोगा का ऑर्डर जो आज सुबह ही जा चुका है, अभी जस्ट गया है 10 मिनट पहले, जिसको 1.5 घंटा लगा था बनने के लिए। अभी दादा के पास नेक्स्ट ऑर्डर के लिए कोई तो आए, कसला ऑर्डर आला है? कोलंबी बिरयानी, प्रॉन्स बिरयानी का ऑर्डर आया है दादा के पास। अच्छा रेडी है? अच्छा वो भी रेडी हो चुका है, तो मैं आप लोगों को पहले दिखा दूँ वो चला जाए उसके पहले, जैसा वो मोगा चला गया शूट करना रह गया, पहले ये दिखा दूँ, उसके बाद ये भी पार्सल जा सकता है। तो ये पूरा प्रॉन्स बिरयानी कितने किलो से है? आधा किलो का प्रॉन्स बिरयानी पूरा रेडी हो गया। आणि ये कसं देतो आपण? 1000 रुपये किलो। तो ये देखिए इतना खोलते उसमें से इतनी अच्छी खुशबू आ रही है ना प्रॉन्स मसाले की, बहुत टेस्टी बना है। खाने से पहले वो देख के ही पता चल रहा है स्मेल से, मस्त दिखते है। तो यहाँ पे वहीनी भाकरी बना रही है, वहीनी को ही पूछते हैं। वहीनी अपन काय काय ऑर्डर घेतो? चिकन भाकरी, वडे, मटन, कोळंबी, बिर्याणी वगैरह, नॉर्मल आपला घरगुती जेवण जे है ना सगळंच ऑर्डर घेतो। तो आप में से किसी को कॉन्टैक्ट करना होगा दादा वहीनी को, तो नीचे स्क्रीन पे देखो आप लोगों को नंबर दिख रहा है। जो लोग खेड़ से बिलोंग करते हैं तो उनको ये यहाँ से ऑर्डर करके मिल जाएगा। भाकरी भी देखिए वहीनी कितना मस्त बनाती है, अब तो इतने सालों का प्रैक्टिस हो गया है। तो देखिए एकदम सॉफ्ट सॉफ्ट भाकरी, तो आप लोग को चाहिए तो आप लोग कॉन्टैक्ट भी कर सकते हो। आणि जर तुम्हाला इथे येऊन बसून मोगा एन्जॉय करायचं असेल ना, तर त्याची पण सोई केलेली आहे दादानी। हे बघा, हे असं जागा बनवलं आहे, इथे तुम्ही आरामात येऊन बसून फॅमिलीसोबत किंवा फ्रेंड्सबरोबर, तुम्हाला बर्थडे पार्टी करायचं असेल किंवा काय, बॅचलर पार्टी, बर्थडे पार्टी, एंगेजमेंट पार्टी किंवा असं फॅमिली गेट टुगेदर करायचं असेल ना, तर त्याची पण मस्त अशी बघा अरेंजमेंट केलेली आहे। इथे पण दादाचं बोर्ड लावलेलं आहे साई कृपा इन करून। आणि हे असं मस्त मोठं ताट घेतात, बघ एवढं मोठं ताट आहे, त्याच्यात हे चांगलं फ्रेश केळीची पान आहे, स्वच्छ धुवून पुसून घेतलं आहे। आणि प्लस ह्याच्यावर आता मोगा पलटी होणार, आणि प्लस जे बाकीचे बसतील खायला त्यांना ह्याच्यावर इंडिव्हिज्युअल असं सर्व केलं जाईल। आता झालेलं आहे, आणि हा बघा मोगा रेडी झाला आहे, असं ह्याला आणतात आणि आता ह्याच्यावर ह्याला पलटी मारणार। वा वा मस्त। हे आरामात 4 ते 5 लोक खाऊ शकतात, आणि माझ्यासारखे असतील तर 8 लोक खाऊ शकतात, पण खाणारी माणसं असतील तर 4 to 5 पीपल मॅक्स टू मॅक्स कॅन ईट दिस। आणि मस्त सुगंध आलाय, आणि चांगलं शिजलं आहे बघा, रताळा बटाटा पावटे मस्त शिजले एकदम। हा तर मस्त असा चिकन रोस्ट झालाय खाली लागेल, रोस्टेड चिकन सारखं झालंय बघा, मका पण मस्त मस्त सुगंध येत आहे। जर तुम्हाला असं शेड नको आहे, ओपन एअरमध्ये बसायचं आहे, तर त्याची पण अरेंजमेंट केलेली आहे। मागच्या बाजूला हे चांगलं असं शेतीची जागा आहे, मागची जागा आहे, तिकडे हे असं टेबल लावलं आहे डायनिंग टेबल, आणि बाजूला असं चेअर लावून तुम्ही ओपन एअरमध्ये पण बसून चांगलं एन्जॉय करू शकतात। एकदम बघा असं मस्त ओपन एअर आहे, इथे असं फॅमिली फ्रेंड्ससोबत बसून एन्जॉय करू शकतात।
प्लस हे पण असं पण आहे, ह्याच्यावर पण बसून तुम्ही एन्जॉय करू शकता. तुमच्याबरोबर जर लहान मुलं असतील तर इथे येऊन त्यांना त्यांना द्यायचं इथे टाइमपास करायला आणि आपण मोगा एन्जॉय करायचं. बघा इथे प्रत्येकी आपल्याला जे जे पाहिजे ते आपण त्यातनं घेऊन इथे असं एन्जॉय करू शकतात. हे माझे सासूबाई वीना साने आणि हा माझा धीर आहे सुशांत साने. आम्ही सगळे इथे स्पेशली मोगासाठीच आलो आहे, मोगा पार्टी करायला. आणि मस्त सुगंध येतो ना, मग छान आहे, शिजलं पण मस्त आहे ना. तर हे मस्त असं सर्व केलेलं आहे, पावटे, अंड, रताळ, चिकन, सॉरी बटाटा. आणि मस्त आहे बघा, किती छान दिसते. सगळे बघा कसे बसून एन्जॉय करतायत. कसं झालं मोगा? मस्त ना, चांगलं वारं पण सुटलंय. हा काय बोलतोय? हा मस्त शिजलंय. आणि आम्ही स्प्राईट, थम्सअप वगैरे पण आणलंय थोडं त्याच्यासोबत कॉम्बिनेशन. अशा प्रकारे तुम्ही इथे येऊन हा फुल मोगा एन्जॉय करू शकता. तर हे 1.5 किलोचं क्वांटिटी बनवलंय आणि हे तुम्हाला 1200 रुपयाला भेटेल. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकतात, 1 किलो, 1.5 किलो, 2 किलो, 5 किलो, जसं पाहिजे तसं क्वांटिटी तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकतात. तर आता हे झालं आहे रेडी. नाव आय कांट वेट एनी मोर. आता मी बसते आरामात एन्जॉय करायला. आता धीर धरवे नाही, आता खायला बसते. ऐसे ही एन्जॉय करना चाहिए इसको. काटा चम्मच क्या चाहिए? एकदम प्रॉपरली कुक हो गया है रताळू बटाटा. चिकन भी इतना सॉफ्ट कुक हुआ है ना, आणि जे ओवा आणि मीठ यूज केलं ना त्याची चव इतकी चांगली येते ना, परफेक्ट कॉम्बिनेशन. मी फर्स्ट टाइम खाते मोगा, बट इट इज 10/10, इतकं सुंदर आहे. जर तुम्ही आतापर्यंत कधी मोगा टेस्ट केला नसेल तर प्लीज एकदा तरी या आणि हे एन्जॉय करा आणि हा टेस्ट बघा. तुम्हाला तिकडे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, स्क्रीनवरती पण आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे. यू कॅन कॉन्टॅक्ट समीर दादा अँड प्लीज कम अँड एन्जॉय दिस विथ युअर फॅमिली. डेफिनेटली यू गोइंग टू लव्ह दिस. तर फायनली आम्ही आलो आहे आमच्या घरी, म्हणजे आवाशीला जिथे आम्ही राहतो आहे. इथून आम्ही दादाकडे गेलेलो मोगा स्पेशल एन्जॉय करायला. तर आय होप तुम्हाला आजचा हा मोगा स्पेशल व्लॉग आवडला असेल. मी जेवढं पॉसिबल झालं तेवढं शेअर करायचा प्रयत्न केला, म्हणजे मोगा कसं असतं, त्याला कसं बनवतात, बनल्यानंतर तो कसं दिसतो, ते सगळं शेअर करायचा प्रयत्न केला. प्लीज कुठे बोलताना वगैरे मिस्टेक झाले असेल तर प्लीज त्याला इग्नोर करा, बिकॉज मला जास्त मराठी नाही, हिंदी आणि इंग्लिश बोलायची सवय. पण मी हा फुल व्लॉग प्रयत्न केला की मी मराठीमध्येच कंटिन्यू करू. तर येस, जसं तुम्ही आतापर्यंत मला एवढं सपोर्ट दिलं आहे तसंच दादा वहिनींचा पण यूट्यूब चॅनल आहे, त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि दादा वहिनींच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि त्यांना सपोर्ट द्या तुमचं. त्यांना तुम्ही ऑर्डर देऊ शकता, तिकडे जाऊन तुम्ही मोगा एन्जॉय करू शकता. प्लस त्यांच्याकडे अजून ऑप्शन्स आहेत, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून पण विचारू शकतात. प्लस मी त्यांचं GPS लोकेशन पण टाकते लिंकमध्ये. जर तुम्ही इथेच कुठेतरी खेडला किंवा आवाशीला राहत असाल, चिपळूण साईड वगैरे, तर तुम्ही तो GPS लोकेशन ऑन करून पण त्यांच्या घरी जाऊ शकता. तिकडे बसून फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत तुम्ही हा मोगा पार्टी एन्जॉय करू शकता. सो येस, दिस इज इट फॉर दिस सिम्पल व्हिडिओ अँड थँक्यू सो व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल इयर. अँड येस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटते. टिल दॅन बाय बाय, टेक केअर, गुड नाईट अँड सी यू.